करते तुमचं माझ्या करी आणि कटलरी या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे उकरी आणि खोबऱ्याची चटणी। तर हा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते। यासाठी साहित्य लागतं, हे गव्हाचं पीठ आहे, तर हे 4 कप गव्हाचं पीठ, 10 ते 12 लाल मिरच्या, जिरे, हे खडे मीठ घेतलेलं आहे मी, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल, लसूण, हे बेडगी मिरचीचं तिखट आहे रंगासाठी, आणि हे खोबऱ्याचे काप करून घेतलेले। तर चला आपण हे कसं करायचं ते बघूया। दिसत असेल इथे मी कढई ठेवली तापायला, यामध्ये हे खोबरं घालून घ्यायचं आणि हे थोडस गुलाबी होऊ द्यायचं, जास्त होऊ द्यायचं नाही। तुम्हाला दिसत असेल थोडस छान गुलाबी रंगावर आहे बघा, अशा पद्धतीने होऊ द्यायचं आणि काढून घ्यायचं। या मिरच्या घातल्या मी याच्यात, या एकदम थोड्या होऊ द्यायच्या, थोड्या गरम करायच्या, बस या वेळेला काढून घ्यायच्या। तर आपण चटणी कशी करायची ते बघून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यात या आपण ज्या मिरच्या भाजल्या होत्या आणि खोबरं भाजलं होतं ते टाकून घ्यायचं। लक्षात घ्या, मिरच्या खाली घाला आणि त्यावर खोबरं घाला, लसूण अर्धाच घालायचा, अर्धा नंतर घालायचा, मीठ, खडे मिठाने खूप छान चव येते, तर तुम्ही शक्य जमलं तर खडे मीठच घाला। आताच यामध्ये तिखट घालू नका, आधी हे आपण मिक्सरला घाल काढून घेऊ। हे थोडं जाड, सुरुवातीला थोडं जाडसर काढा, तुम्हाला दिसत असेल हे असं जाडसर काढलेलं आहे आपण। आता या वेळेला यामध्ये आपला उरलेला लसूण परत घालायचा आणि हे तिखट घालून घ्यायचं। हे तिखट फक्त आपलं रंग यायसाठी आपण घातलेलं आहे, हे आधी कालवून घ्यायचं, असं छान एक जीव एकत्र करून घ्यायचं आणि आता छान हे मिक्सरला काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हे छान आपली चटणी तयार झालेली आहे। हे खूप बारीक करू नका, थोडीशी जाडसरच असू द्या। हवा ठेवलेला आहे तापत, आता आपण ही लाटी घेतलेली आहे। उकरी हे जास्त थंडीच्या दिवसातच खातात आणि ही पराठ्यापेक्षा थोडीशी जाड असते, तुम्हाला करून दाखवतो। तिला खूप लाटायचं नाही, अर्धर अर्धर हाताने लाटायचं, बस एवढंच लाटायचं। तुम्हाला दिसत असेल ही अशी चांगली जाड असते, हे बघा हिचा थिकनेस तुम्हाला दिसतोय, एवढी जाड करायची। आता ती कशी भाजायची मी तुम्हाला दाखवते। हा छान तापलेला आहे, आता ही अशी टाकायची, तोवर आपण दुसरी लाटून घेऊया। आता हिला लगेच पलटून घ्यायचं, हिला खूप होऊ द्यायचं नाही, कारण आपल्याला ती गॅसवर भाजायची आहे, जशी आपण भाकरी भाजतो तशी। तर ही अशी 1-2 मिनिटं होऊ द्यायची, ही अशी कच्चीच राहिली पाहिजे अर्धवट। तर मी तुम्हाला दाखवते ती गॅसवर कशी भाजायची। ते गॅस एकदम मंद ठेवायचा आणि सावकाश भाजायची। हिला थोडा वेळ लागतो ही रेसिपी करायला, पण खायला खूप छान अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकता हिला छान असे भाकरीसारखे थोडे थोडे डॉट डॉट व्हायला लागलेत, काळे काळे, खूप खमंग लागते ही। तुम्हाला दिसत असेल ही एका बाजूनी अशी थोडी सुटलेली पण आहे, हे बघा छान पापुद्री निघायला लागले तिचे। आता यामध्ये आपल्याला तूप घालायचंय, पण हे आपण नंतर घालू, कारण याच्यावर जर घातलं तर ते गॅसवर जातं आणि मग ते चांगलं लागणार नाही चवीला। चुलीवर जर तुम्ही हे करत असाल तर चुलीवर तुम्ही याच वेळेस याला तूप लावा, खूप छान होते। चला आपण दुसरी एक भाजून घेऊया। याला
तुम्ही बघू शकता याचे छान असे पदर सुटलेले आहेत। तर आता याला तूप लावायचं आतून। थंडीच्या दिवसात एकदा तरी ही रेसिपी करून बघा। आणि वरतून पण छान तूप लावून घ्यायचं। आणि आता ही डिश आपली खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ही रेसिपी करून त्यांना नक्की खाऊ घाला। खूप पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसात खूप छानही लागते। ती खरपूस भाजलेली असल्यामुळे चवीला अतिशय अप्रतिम लागते। नक्की एकदा करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।